आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ मंदार भारदे. मंदारजी, अतिशय मोठी दुर्घटना खरं तर घाटकोपरमध्ये घडलेली आहे. नेमकी अशा पद्धतीची दुर्घटना घडते तेव्हा नेमकं काय होतं हे सगळ्यात अगोदर सांगाल. हे अगदी दुर्दैवी आहे. मी म्हणजे इतक्या विमानतळाच्या एवढ्या जवळ जेव्हा विमान कोसळतं त्यावेळेला बहुतांश वेळेला असं झालेलं असतं की तुम्ही जर ती जागा आणि तिथून विमानतळाचं अंतर पाहिलं, धावपट्टीचं अंतर, तर जेमतेम 30 ते 45 सेकंदाच्या आत ते लँड होऊ शकलं असतं. एवढंही अंतर न तरंगण्या इतकं जेव्हा एखाद्या विमानाची परिस्थिती होते त्यावेळेला काहीतरी टेक्निकल एरर त्याच्यामध्ये निर्माण झाली असावी असं मला वाटतं, की त्याने त्याची पॉवर लॉस केली असेल किंवा इंजिनांमध्ये काही झालं असेल ज्याच्यामुळे ते तिथं पोहोचू शकलं नाही. बरं, त्याचबरोबर मंदारजी, ह्या चार्टर्ड विमानाला ह्या आधी देखील अपघात झाला होता आणि हे टेस्टिंगसाठी जुहूच्या धावपट्टीवरून निघालं होतं असं देखील समजतंय. तर अशा पद्धतीने टेस्टिंग करण्यासाठी कुठल्याही अशा निवासी एरियामध्ये खरं तर केलं जात नाही असं बोललं जातं, मात्र अशा पद्धतीने हे टेस्टिंग करण्यासाठी का निघालं असेल? नाही, हे ज्या प्रकारचं टेस्टिंग तुमच्या बोलण्यातनं साऊंड होत आहे त्या प्रकारचं ते टेस्टिंग, हे विमानाचं ह्या टाईपचं विमान उडू शकेल की नाही अशा प्रकारचं टेस्टिंग ते नसणार. ह्याचं जे आहे ते ज्या वेळेला कुठल्याही विमानाच्या मध्ये मेजर मेंटेनन्स केला जातो, त्याची इंजिन्स रिप्लेस केली किंवा त्याच्या प्रॉपलर्स ओव्हरऑल केलं असं जेव्हा मेजर मेंटेनन्स केला जातो त्यावेळेला पॅसेंजर्सना न घेता आधी त्याचं नुसत्या टेक्निशियन्स बरोबर उड्डाण केलं जातं. असं रोज कुठे ना कुठेतरी या गोष्टी होत असतात. त्या प्रकारची या विमानाची फ्लाईट होती असं सकृतदर्शनी दिसतंय. बरं, ह्यापूर्वी हे विमान युपी गव्हर्नमेंटकडे होतं आणि त्यांनी नंतर ते विकलं आणि खासगी कंपनीला हे विकल्याचं समजतंय. खरं तर अशा पद्धतीनं चार्टर्ड विमान विकणं हे कायदेशीर आहे का, ह्याविषयी काय सांगाल? हे ऑफकोर्स कायदेशीर आहे. जसे सरकारी विमान ही खासगी उद्योजकांनी घेऊन नंतर ती वापरल्याची भरपूर उदाहरणं याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की जेव्हा त्या आधीच्या सरकारने हे विमान विकलं त्यावेळेला ते कशा परिस्थितीमध्ये विकलं होतं, त्यावेळेला ते फ्लाय करायच्या परिस्थितीमध्ये होतं का, या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे. त्याच्यातून कळू शकेल की हे लीगल तर नक्की आहे, हे तांत्रिक दृष्ट्या योग्य होतं की अयोग्य होतं हे त्याच्यानंतर लक्षात येऊ शकेल. बरं मंदारजी, अजून एक ह्या निमित्ताने प्रश्न, तो म्हणजे कालही सुखोई सारखं विमान कोसळलं होतं नाशिकमध्ये, या आधी देखील अशा अनेक घटना आपण बघत असतो, मात्र जेव्हा विमान अपघात होतात तेव्हा बऱ्याचदा असं होतं की मृत्यू होतोच होतो असं बोललं जातं. अर्थातच ह्या घटनेमध्ये आपण बघितलं तर 5 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, पण त्यावेळी वैमानिकांनी खूप प्रयत्न केले, ते कुठल्याही प्रकारच्या बिल्डिंग वरती न कोसळता ते एका रिकाम्या ठिकाणी म्हणजे जिथे बांधकाम सुरू होतं त्या भागामध्ये हे कोसळलेलं आहे. त्यावेळी वैमानिकांची खरं तर मानसिकता किंवा तेव्हा जे काही डिस्कशन झालं असेल ते ब्लॅक बॉक्समध्ये सगळं डिस्कशन होत असतं, ह्या संदर्भात प्रत्यक्ष तुम्ही काय सांगू शकाल? सुखोईची काल झालेली घटना आणि आजची घटना याच्यामध्ये तसा अर्थार्थी संबंध असू शकणार नाही, कारण हे दोन्ही वेगळ्या प्रोटोकॉल्सने मेंटेन केले जाणारे, वेगळ्या नियमांनी उडणारी आणि मेंटेन केली जाणारी विमानं आहेत. ते लढाऊ कारणासाठी वापरलं जातं, ते सिव्हिल कारणासाठी वापरलं जातं. एक दुसरं, आता हे जर का वैमानिकांनी आता जेव्हा याचे सगळ्यांचे फ्लाईट डेटा रेकॉर्डर्स आणि हे सगळं मिळतील तेव्हा त्यांचं आपापसात काय बोलणं झालं होतं ते कळेल, पण आता जे सकृतदर्शनी दिसतोय ते खरोखरच आपल्याला सगळ्यांना, जे विशेषतः मुंबईतले लोक आहेत त्यांना माहिती आहे की घाटकोपर आणि ओव्हरऑल सगळं मुंबई हा किती क्राऊडेड एरिया आहे. त्या क्राऊडेड एरियामध्ये विमानाने कम्प्लीट पॉवर गमावलेली असताना पण ते अशाच ठिकाणी पाडायचं जिथे कमीत कमी नुकसान होईल, हे करायला पायलट फार कौशल्य त्याच्यात असावं लागतं. आता दिसतंय असं की या पायलटनी ते दाखवलंय. अगदी अगदी, हे जर का मला कल्पनाही करवत नाही की तिथल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत जे जवळजवळ लागून घर आहेत तिथल्या कुठल्या तरी दिशेला जर ते भरकटलं असतं तर किती नुकसान होऊ शकलं असतं. सुदैवाने एवढ्या वाईट घटनेनंतरही हे असं काही त्या पायलटने होऊ दिलं नाही, याच्यासाठी त्या पायलट लोकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी अमंदारजी, खूप खूप धन्यवाद ह्या संपूर्ण चर्चेबद्दल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.